यशचा जॉब चांगला चाललाय? छान चाललाय, आता सुरुवात आहे. पण यश सिन्सिअर आहे, धरसोड वृत्तीचा नाही. हातात जे काम घेईल ना ते अगदी मनापासून करेल. रजनी, मी माझ्या मुलाचं कौतुक करणारच, पण तुला काय वाटतं? तुझं मत ऐकायचंय मला, म्हणजे यश आणि गौरीबद्दल. गौरी बोलली ना तुझ्याशी? हो बोललीये. दोघं तशी लहान आहेत अजून, पण यशचं असं म्हणणं आहे की त्याचं गौरीवर खूप प्रेम आहे, त्याला गौरीबरोबर आयुष्य काढायचं आहे. आणि मी ठरवलं या बाबतीत मुलांचे निर्णय त्यांना घेऊ दे, आपण त्यात ढवळाढवळ करायची नाही. आणि मला विचारशील तर मला गौरी खूप आवडते, खूप गोड मुलगी. तुझं काय मत आहे? माझं आणि गौरीच्या बाबांचं पण हेच मत आहे की गौरी म्हणेल ते. आणि यश खूप चांगला मुलगा आहे आणि मलाही तुम्ही सगळे खूप आवडलात. आमची अशी काहीच हरकत नाही आहे, पण मला वाटतं आधी त्यांचं याबद्दल क्लिअर बोलणं होते, मग आपण बोलूच. हो हो अगदी, घाई काही नाही आहे ग, पण एवढं ऐकूनही बरं वाटलं मला. आलेच आम्ही, एक मिनिट. हो. ए स्वाती, कोमल झालं तुमचं? शेखर, शेखर. अरे वा, अनिरुद्ध समोर न बोलण्यासारखं आपल्यात काही प्रायव्हेट आहे अजून? वा वा, बरं वाटलं. प्रायव्हेट म्हणून नाही, त्याच्या समोर अजून मला ऑकवर्ड व्हायचं नव्हतं ना म्हणून इथे आले. अच्छा, माझी लाज वाटते म्हणून? नाही हरकत नाही, तसं तर तसं, पण तुला माझ्याशी बोलावं असं वाटतंय ना. वा वा, बोल बोल बोल. बोलू? मुद्दाम करतोयस का? आता मी काय केलंय? शेखर, लॉकडाऊन नंतर तू निखिलला घेऊन गेलास, माझं ऑफिस सुरू झालं म्हणून. त्याला एक खूप महिने झाले, तेवढ्या महिन्यात ना निखिलला माझी आठवण आली ना तू त्याला इथे घेऊन आलास, मग आज अचानक का? ह्या सगळ्या कारणांमुळे. बरेच दिवस झाले ना, काय तुला त्याची आठवण नाही, पण त्याला असं बरंच काही काही काय ना, ते पोरग सारखी तुझी आठवण काढत असत, पण मीच त्याला तुला फोन करू देत नाही, कारण मला माहिती आहे तू उडवा उडवीची उत्तर देणार. हा, तुझ्या सोयीचं नसेल तर तू फोन उचलणार नाही, मग ते पोरग तोंड एवढूस करून बसणार. संजना, त्यानाचा जेवढा विचार करते ना, त्याहून अर्धा विचार आपल्या मुलाचा केला तर खूप बरं होईल. ते सगळं मला कळतंय शेखर, मी एवढंच विचारते तुला, अनिरुद्ध माझ्याकडे परत आल्यानंतर तू निखिलला का घेऊन आलास माझ्याकडे? अरुंधतीने सांगितलं तुला? नक्की ऍक्सिडेंट झालाय कोणाचा? हा, तुझा की आण्याचा? डोक्याला मार कोणाच्या लागलाय, तुझ्या की आण्याच्या? काय बावड्यासारखं बडबडतीयेस? नाटकं करू नकोस शेखर, मला माहितीये तू आणि अरुंधती दोघे ठरवून हे सगळं करताय. तिने ईशाला पाठवलं माझ्याकडे, तू निखिलला घेऊन आलास सो दॅट मला आणि अनिरुद्धला मोकळा वेळ मिळू नये, प्रायव्हसी मिळू नये, आमची धांदल उडावी म्हणून ठरवून हे सगळं करताय तुम्ही. खरं तर नाही, पण असं होतंय का, म्हणजे उडतीये का तुमची धांदल? असं असेल तर मला आवडेल. एक काम करू का, निखिलच्या 4-5 मित्रांना घेऊन येऊ इथे फुल पिकनिक. शेखर, मला खरं सांगशील प्लीज, तू आणि अरुंधती किती वेळा भेटता, किती वेळा तुमच्यात बोलणं होतं? ए बाई, आम्ही नाही भेटत आणि नाही बोलत, आणि आम्ही भेटलोच तर त्या मला फक्त एवढंच सांगतात की भाऊजी विषय सोडून द्या, संजना आणि अनिरुद्धला लग्न करू द्या, पण मी माझ्याकडनं विषय बंद करत नाही, कळलं? कुणावर संशय घेते याचं जरा भान राख. ती अरुंधती देशमुख अतिशय समजूतदार आणि चांगली बाई आहे, कळलं ना? ती असल्या घाणेरड्या गोष्टी करत नाही. तिने तुझा विषय कधीच बंद केलाय, तू तिच्या खिचगणतीत पण नाहीयेस, कळलं? पण तुला तिच्याबद्दल बोलल्याशिवाय चैन पडत नाही. तिला वाईट बोललं की तुला बरं वाटतं. अनिरुद्ध कसा वाईट बाईच्या संसारात अडकला, मी कशी चांगली, हा? असं तुला स्वतःला भासवून द्यायचं असतं, म्हणून असल्या घाणेरड्या शंका घेतेस तू तिच्याबद्दल, पण प्रत्यक्षात तिच्या आयुष्याचा आणि मनाचा 1% सुद्धा भाग तू राहिलेली नाहीयेस, कळलं? पण तुझा मेंदू मात्र अरुंधती या नावाने भरलाय. गप्प बस, ती जर इतकी ग्रेट असती ना
तर तिने तिच्या मुलीला माझ्याकडे येऊच दिलं नसतं. नवऱ्याचा पाय घसरला म्हणते ना ती, मग मुलीचं काय सांग ना. आणि मी जर इतकी वाईट असते ना तर अरुंधतीने ईशाला माझ्याकडे येऊच दिलं नसतं. शेखर, कोणी कितीही चांगलं असलं ना तरी मनात जेलसी ही असतेच. मी तिला त्रास दिलाय म्हणून मग आता मला कसा त्रास होईल याचा ती विचार करतच असणार. दाखवताना दाखवत नसेल पण तिच्या मनात माझ्याविषयी खूप जेलसी असणार. ओ अच्छा, म्हणजे ईशा तुझ्याकडे राहायला आली म्हणून तुझा इगो सुखावतोय का? मग निखिल राहायला आलं तर वाईट का वाटत? मी असं कधी म्हणाले? पण शेखर, निखिल बद्दल वी नीड टू बी प्रॅक्टिकल. तू नोकरी करत नाहीस, घरीच असतोस आणि मी 12-12 तास बाहेर असतो, कधी कधी रात्री पण. हे बघ शेखर, निखिल जर तुझ्याकडे राहिला तर आपल्या दोघांपैकी एक जण तरी त्याच्या सोबत असेल. मी त्याला घरी मेड सोबत तू आणायला मेड करून टाकलं आयला, मग मी बरं आहे. म्हणजे मला समोर कधी मेड तरी बोलली नाहीस तू. तुला माहितीये मी तुला का सोडलं का? कारण तू आयुष्यात कधीच माझ्याशी नीट बोलला नाहीस. आयुष्यात कधीच? हो, तुझ्याशी ना मला कम्युनिकेटच करता येत नाही. प्रेमात का पडली? दोष देणं बंद करा, दोष देणं बंद कर. आपलं लग्न मोडलं कारण अचानक हा अन्या देशमुख तुझं सगळं ऐकतो, तुझ्याशी सगळं बोलतो असं तुला वाटायला लागलं अचानक. म्हणून किती स्वार्थी आहेस तू. तुला कंटाळा आला की निखिल तुला हवा असतो. तुझी गैरसोय होणार असेल तर निखिलचा सांभाळ मी कसा करायला पाहिजे हे मला सांगतेस. अन्या देशमुख जेव्हा त्याच्या घरी राहायला गेला तेव्हा तुला त्याच्या सोबत राहायचं होतं, तेव्हा तू गौरीकडे जाऊन राहिलीस आणि आता तिला विचारतही नाहीयेस. तुला माहितीये तुझी ताई आली आहे. ताई आली? हो. आणि हे गौरीला मला कळवावं असं वाटलं, तुला नाही. आता यातही अरुंधती वहिनींचा काही डाव आहे असं वाटतंय का तुला? डोक्यावर पडली आहे हा? जा जाऊन भेट तुझ्या बहिणीला, कदाचित फ्रॅक्चर बंडीची नोकरी परत मिळेल. ताईने मला तरी कळवायचं का? तू किती गोष्टी कळवतेस तिला. सगळ्या जगाने तुला फोन करायचे, तुझी चौकशी करायची. तू काय लाज गाळणार? कोण आहेस कोण तू? कोण आहेस कोण? म्हणून ना तुझ्यापेक्षा तुझ्या बहिणीला अरुंधती वहिनी जास्त जवळच्या वाटल्या. माझं आणि गौरीचं बोलणं झालं तेव्हा त्या त्यांनाच भेटायला जाणार होत्या, कळलं? आणि आता कसं आहे ना, आता दोघी नात्याने एकत्र येणार. म्हणजे यश आणि गौरीचं टँटॅंग टँग टँग. आता लगेच नाही पण होईलच, आता एकमेकांच्या प्रेमात आहे, आज ना उद्या होईलच. कसं आहे ना, तू जरी त्यांच्या घरची सून होऊ शकली नाही तरी तुझी भाची त्यांच्या घरची सून होणार नक्की. यश आणि गौरीचं लग्न होऊ शकत का? तुझं ना आणि देशमुखचं लग्न होऊ शकतं तर यश आणि गौरीचं का नाही? असो, तुला जर निखिलची अडचण होत असेल तर मी त्याला घेऊन जायला तयार आहे, आत्ता सांग. नाही नको, आत्ता चालाय तो, राहू दे त्याला. आता काय? एक आयडिया आहे. कसली? तुझं आणि गौरीचं लग्न एका मांडवात करायचं. व्हॉट? हा, तू मला 7 लाख रुपये दे, मी तुला डिवोर्स देतो. हा, मग उडवा ना बार. काय नजर असेल ना, मुलगा आणि बाप एकत्र हळद लागतीये, एकत्र एका मांडवात लग्न करतायत. आहा, त्याच्यानंतर एकत्र वरात हे बघ गौरी, मी तुला फोर्स करणार नाही पण मला ना नुसतं फिरत बसायचं नाही, म्हणजे त्यातही मजा असेल
पण मला स्टेडी रिलेशनशिप हवी आहे. आज एक मैत्रीण, उद्या दुसरी. मला यात गंमत वाटत नाही. मला नको आहे 10 मैत्रिणी. असं म्हणायला सगळेच म्हणतात यश. नाही, आता तू माझ्या समोर आहेस म्हणून मी म्हणत नाहीये. मला पहिल्यापासूनच असं वाटतंय. हे बघ गौरी, मला मान्य आहे की मी खूप ट्रॅडिशनल आहे, पण अगं मला हे सगळं हवं आहे. लग्न, घरचे समारंभ, आले गेलेली लोक, पाहुणे, छोटी बाळं, हे सगळं सगळं हवं आहे मला. मला माहिती हे सगळं खूप टिपिकल आहे, पण मला हे हवं आहे टिपिकल आयुष्य. आणि मला हे सगळं तुझ्याबरोबर करायचं. आपलं घर, आपली माणसं, आपली छोटी छोटी बाळं, किती छान असेल ना सगळं. सांग ना, हो ना. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं यश. ऐकायला का? हे सगळं प्रत्यक्षातही होऊ शकतं माहित नाही मला. का गौरी, का नाही होऊ शकत? तुला मी आवडत नाही का? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? मी तुझ्या स्वप्नात येत नाही का? तुला माझ्याबरोबर असावं असं वाटत नाही का? तुला माझ्या जवळ यावं असं वाटत नाही? खरं सांग, का थांबवते स्वतःला? कसली शंका येते तुला? मी हुशार नाहीये, मी ॲम्बिशियस नाहीये, माझ्याकडे चांगला जॉब नाहीये, मी पैसा कमवत नाही, मी एक सामान्य मुलगा आहे म्हणून का? मला आवडतोस तू, मला तू माझा वाटतोस, जवळचा वाटतोस, पर का वाटत नाहीस? म्हणजे मी तुला फक्त मित्र म्हणून आवडतो? नाही रे, फक्त मित्र म्हणून नाही. मग त्यापेक्षा जास्त जास्त आवडतो. I'm really attracted to you. I love you. पुन्हा बोल यश. I love you. आता पण बीन काही नाहीये गौरी. बोल ना, मोठ्याने बोल, क्लिअरली बोल. म्हण ना की मला तुझ्याशी लग्न करायचंय. म्हण की आपल्याला भविष्याची स्वप्न एकत्र बघायची आहेत. बोल ना यश. बस आता मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. गौरी तुला डिसिजन घेता येत नाही ना, मी तुला मदत करतो. हे बघ, आपण लग्न करू. मला ना आपलं लग्न असं डोळ्यांच्या समोर दिसत, म्हणजे आपलं घर, आपलं कुटुंब, आपली माणसं, आपली छोटी छोटी बाळं. तू बघ आता मी माझं करिअर कसं करतो ते. आणि आपण ना खूप सुखात राहूयात. आपण आपल्या मुलाचं नाव ना ग पासून ठेवूयात. I'm sorry. पण तुझी सगळी स्वप्न माझ्या बरोबर पूर्ण होणार नाही. होऊच शकणार नाही. अप्पा चहा. अरे वा, अर्धा कपच दिलाय, कारण त्यात थोडी साखर घातली. वा अरु, माझं आजचं भविष्य कळलं का तुला? काय न मागता सगळं मिळेल. काय बरं अप्पा, ऐका ना. ऐका बस ना. अरे ऐका, मी ना रजनीला भेटले. गौरीची आई. हळू हळू. काय म्हणते? मी त्याच्याशी यश आणि गौरी बद्दल बोलले. काय सांगतेस? म्हणजे यंदा कर्तव्य आहे की काय? नाही नाही, एवढं बोलणं नाही झालं आमचं. पण ती म्हणाली तिची आणि गौरीच्या बाबांची काही हरकत नाही. मुलं अजून लहान आहेत, पण योग्य वाटेल तेव्हा पुढचं पाऊल उचलू. निदान एवढं तरी कळलं की त्यांना हे स्थळ पसंत आहे. चला, एका विषयाचा उलगडा पडला. हो ना अप्पा. आणि कसं होतं, जबाबदारी वाटते हो. बघावं तेव्हा आपला मुलगा गौरीच्या घरी असतो, तरुण वय आहे, आपण फार लक्ष देऊ शकत नाही. उगाच त्यांना असं नको वाटायला की आईचं लक्ष नाहीये किंवा आई फूसच लावतीये. म्हणून मी ठरवलं होतं रजनीला सगळं स्पष्ट सांगायचं. बरोबर आहे,
अगं त्यांची काय हरकत असेल ना तर आपल्या पठ्ठ्याला समजावता येईल ना. नाही नाही, पण तिचं असं म्हणणं आहे की गौरीसाठी तिला यश योग्य वाटतं. लग्नासाठी वगैरे अवकाश आहे अजून, पण हे सगळं ऐकून तरी बरं वाटलं. हे उत्तम केलंस. काही म्हणा आप्पा, लगेच उत्साह आला, एकदम चक्र घुमायला लागली डोक्यात. हो ग, म्हणजे काय बरं अभिषेक रावाचं काय ठरतंय? मी काय इतक्यात परत बोलले नाही त्याच्याशी. मी आता ठरवलंय आपण काही बोलायचंच नाही, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आपणून बोले. म्हणजे यशगंधर त्याच्या आधी बार उडत आहेत वाटत. काही सांगता येत नाही आप्पा, हा तयारच आहे. गौरी त्याला थांबवते म्हणून थांबलाय पठ्ठ्या. खरंय अरू काही म्हण, पण गौरी खूप शहाणी आहे बर का, समजूतदार वाटते मला. योग्य वेळी योग्य निर्णय घेईल ती. हो आप्पा खरंय. आणि मग आपले छोटे युवराज भोवल्यावर चढणार. पुन्हा एकदा तदैव लग्नम, घरामध्ये मंगलमय वातावरण, पंचपक्वान्नांचं जेवण, अत्तर, होम, शिजणारे पदार्थ याचा एकत्र सुवास, घरामध्ये गप्पांचे हसण्याचे आवाज, नवीन सून घरामध्ये येणार, नवीन जोडपं, त्यांचे नवीन सगळे सणवार, आणि मग एक दोन वर्षांनी छोटा यश किंवा छोटी गौरी. भाऊ कुठच्या कुठे पोहोचलात? काय करणार, आता आमच्या आयुष्यामध्ये पुढे बघायला एवढंच गर. मुलाचे संसार बघितले, आता नातवंडाचे, पुढे पतवंड. काळ थांबलेलं नाही, काळ पुढे पुढे जातो, पण या सगळ्यांची जाणीव अशा वेळेला आम्हाला सुखावते. तेवढाच आपला विरंगुळ, स्वप्न बघायची फक्त. खरं बघा बघा, स्वप्न बघा पणजोबा. बरं अरु, तिच्याशी आत्ता काही बोलू नकोस, वेळ आली की आपण सांगू, नाहीतर त्यावरून काहीतरी बोलायची. तिचा विरोध आहे हे आपल्याला माहिती आहे. एवढ्या चर्चा नको. हो ही विमल कशी नाही आली अजून? आज दहीवडे करायचे. आज दहीवडे करो? हो अप्पा, रजनीला आवडतात ना, तिला पाठवायचे थोडे. बर बर. या यशगंधार, काय मग काय, आता काही दिवस तुमच्या गिटार मधून मंगलाष्टकांचे सूर उमटणार. आय एम सॉरी, पण तुझी सगळी स्वप्न माझ्या बरोबर पूर्ण होणार नाही. बर चला, आता सगळे पुढच्या आठवड्यात भेटूया. बर सगळे जण रियाज करत राहा. कोण रियाज करतय कोण नाही लगेच कळतं मला. काय चला. अच्छा यश, हे वेड्या, हे बाळा, यश असा रडू नकोस रे, काय झालंय सांग. हा शांत, काय झालंय, गौरीशी भांडलायस का? तुझ्या कामावर तुला काही त्रास होतोय का? तुझं काम मनाविरुद्ध करतोयस का तू? हा काय झालंय मग? ईशाची आठवण येते का बाळा? यश काहीतरी बोल रे, असं नुसतं रडू नकोस, पोटात खड्डा पडतो माझ्या. यश बोल. हा मी गौरीशी बोललो. कशाबद्दल? आमच्याबद्दल, म्हणजे आमच्या फ्युचरबद्दल, आमच्या लग्नाबद्दल. इतके दिवस गौरी हा विषय टाळायचे, बघू काय घाईये, मी अजून ठरवलं नाही असं म्हणायचे. मला वाटलं की माझा जॉब चांगला नाही आहे किंवा तिला आत्ताच काही कमिट करायचं नाही म्हणून ती बोलते, पण तसं नाही आहे. पण मग प्रश्न काय? आई गौरीने मला खरं कारण सांगितलं आणि मी सुन्न झालो. मला तर कळतच नाही मी कसा विचार करायचा. नीट सांगतोस का यश, याआधी तिचा कोणी मित्र वगैरे होता का? अरे आजकाल या गोष्टी. आई इतकं सुपरफिशियल कारण नाही, खूप विचित्र. आई 4 वर्षापूर्वी अमेरिकेत गौरीचा ऍक्सिडेंट झाला होता. ती तिची आई आणि तिचे बाबा न्यू इयरचं सेलिब्रेशन करून गाडीतून परत येत होते. गौरीच्या बाबांनी ड्रिंक केलं होतं त्याच्यामुळे गौरी गाडी चालवत होती. म्हणजे ती नेहमीच तशी गाडी चालवायची, तिला सवय होती. पण अचानक एका क्रॉस रोडवर तिच्या गाडीसमोर एका लहान मुलाची बाबा गाडी आली आणि गौरीने त्याला वाचवायचं म्हणून ब्रेक दाबला आणि तिची गाडी स्किड झाली. एअर बॅग्स वगैरे सगळं होतं पण तरी
गाडीचं स्टेअरिंग तिच्या पोटात घुसलं आणि मग मग काय? मला त्या मेडिकल टर्म्स मध्ये नाही सांगता येणार, पण इंटरनल ब्लीडिंग झालं होतं आणि कंडिशन अशी होती की डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं आणि त्यांना तिचं गर्भाशय काढून टाकावं लागलं. आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.